या पुराचा धोका असून या ठिकाणच्या अनेक नागरिकांनी जनावरांसह स्थलांतर केले. तिकडे नृसिंहवाडी मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलेलं आहे. आणि सध्याच्या या पुराची ही ड्रोन दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. किती भयावह ही परिस्थिती सध्या कोल्हापुरात उद्भवलेली आहे. मागच्या वेळी 2019 सुद्धा अशाच प्रकारचा पूर कोल्हापुरात आला होता आणि त्यामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त झालेले होते. आणि आज सुद्धा या परिस्थितीत सुद्धा कोल्हापुराला अशाच या पुराचा वेढा पडलेला आहे आणि त्यामुळे अनेकांचं स्थलांतर केलं जात आहे. अनेकांचे संसार यामध्ये उद्ध्वस्त होऊ शकतात. पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 46 फुटांवर आली आहे. तब्बल 94 बंधारे पाण्याखाली गेल्या.